नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विवेक पाटील आज आपण बघणार आहे बघा की रामसार कन्व्हेन्शन काय आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशी कुठली नवीन साईट आहे की जी प्रपोज केलेली आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने म्हणजे इनक इनकमिंग काही दिवसांमध्ये त्याला त्याच्यावर त्याला एक अधिमान्यता मिळण्याची शक्यता आहे बघा ॲज अ रामसार साईट म्हणून सध्या महाराष्ट्रामध्ये किती आहेत तर त्याचं पण आपण बघूया भारतामध्ये किती आहे ते पण आपण बघूयात तर सर्वात आधी रामसार कन्व्हेन्शन काय आहे हे आपण बघूयात बघा एकोणीसशे एकाहत्तरला रामसार आता याला रामसारच का म्हणतात तर रामसार ही एक सिटी आहे इराणमध्ये ठीक आहे म्हणून याला त्या सिटीच्या नावावर याला रामसार कन्व्हेन्शन असं हो म्हणतात बघा तर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये रामसार रामसार या शहरामध्ये इराणच्या रामसार या शहरामध्ये काही देश जमलीत आणि त्यांनी वेटलँड म्हणजे वेटलँड म्हणजे जी पांथळ जागा ज्या असतात त्यांना आपण वेटलँड म्हणतो बघा तर त्यांच्या कन्झर्वेशन आणि सस्टेनेबल यूज म्हणजे त्यांचं एकतर कन्झर्वेशन करायचं आणि त्याचा सस्टेनेबल यूज करायचा हा उद्देश ठेवून ही ही ट्रीटी साईन केली होती त्यामुळे याला इंटर गव्हर्नमेंटल ट्रीटी असं याला म्हणतात बघा ठीक आहे <coughs> इंटर गव्हर्नमेंटल म्हणजे काय तर जी देशांमध्ये शासनांमध्ये सरकारांमध्ये जी त्या ज्याची ट्रीटी असते करार असतो त्याला इंटर गव्हर्नमेंटल असं म्हणतात बघा ठीक आहे तर ही जी आहे तर हे एकोणीसशे एकाहत्तरला ही ट्रीटी साईन झाली होती तर यामध्ये सध्या जर आपण बघितलं तर एकशे बहात्तर देश आहेत आणि भारताने एकोणीसशे बहात्तरमध्येच याला जॉईन जॉईन केलं होतं का तर नाही तर भारताने एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये या ट्रिटीवर या करारावर सही केली होती आणि त्याचा भाग भारत एकोणीसशे ब्याऐंशीला झाला होता ठीक आहे तर तेव्हापासून भारतामध्ये आत्तापर्यंत जर बघितलं आपण तर, तर एकोणपन्नास ह्या साईट्स अशा रामसार साईट्स आहेत जशा पांथळ जागा आहेत की ज्याला रामसार इंटरनॅशनल कन्व्हेन्शनची मान्यता आहे तर मग ही मान्यता मिळाल्याच्यानंतर त्याचा फायदा काय होतो तर त्याचा सर्वात पहिला फायदा असा आहे की जे काही सायंटिफिक जो काही टेक्निकल सपोर्ट आपल्याला लागतो तर हे साय सायंटिफिक सपोर्ट हे करतात बघा आपल्याला त्यानंतर काही फंडिंगसुद्धा आहे येते आणि जो काही ग्राउंड लेवलचा जो काही डेटा असतो ते इम्प्लिमेंट कसा करायचा अशा प्रकारच्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत तर त्या रामसार कन्व्हेन्शनच्या थ्रू प्रोव्हाइड केल्या जातात आता रामसार कन्व्हेन्शन हे कुठल्या माध्यमातून तुम्हाला फंडिंग प्रो प्रोव्हाइड करतात टेक्निकल जो काही सायंटिफिक टेक्निकल जो काही डेटा असतो तो कसा प्रोव्हाइड करतात आणि इम्प्लिमेंट कसं करायचं हे कसं सांगतं तर याच्या काही याच्यावर क्वेश्चनसुद्धा येऊन गेलेला आहे बघा तर ह्या अशा सहा नॉ एन जी ओज आहेत की ज्याच्या माध्यमातून रामसार जे कन्व्हेन्शन आहे ते काम करतं बघा तर बर्ड लाईफ इंटरनॅशनल त्यानंतर इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ द नेचर याला आय यू सी एन तुम्हाला माहीत असेल की रेल रेड लिस्ट वगैरे जे आहेत तर ते आय यू सी एन करतं बघा त्यानंतर इंटरनॅशनल वॉटर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आय एम आय डब्ल्यू एम आय नंतर वेटलँड इंटरनॅशनल जे आहे ते आणि डब्ल्यू डब्ल्यू एफ इंटरनॅशनल आणि फॉल अँड वॉटरलँड ट्रस्ट या नावाच्या ह्या सहा आहे तर ह्या सर्व पाठच करायला लागतात बघा कारण की याच्यावर आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे आय एम टॉकिंग अबाउट द यू पी एस सीचा जो प्रिलिम आहे त्यामध्ये याच्यावर क्वेश्चन आलेला आहे की हे याचा भाग आहे का वगैरे वगैरे तर ठीक आहे तर ह्या सहा इन्स्टिट्यूट इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी तर त्यावर थोडंसं व्यवस्थित वाचून आणि लिहून घ्यायला पाहिजे बघा तर याच्या माध्यमातून हे आहे तर भारताने याला कधी साईन केली होती तर एकोणीसशे ब्याऐंशीला याला साईन केली होती तेव्हापासून एकोणपन्नास साईट्स ह्या वेटलँड्स जे आहेत ते आलेले आहेत बघा तर सध्या हे चर्चेमध्ये का आलेलं आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता एकोणीसशे एकाहत्तरला जर याची स्थापना झाली असेल तर याचा अर्थ काय होतो की मागच्या वर्षी याला पन्नास वर्ष झालेली आहेत ठीक आहे पन्नास वर्ष झालेली आहेत म्हणून सुद्धा याला इम्पॉर्टन्स आहे तर सध्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सध्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ठाणे क्रिक नावाचा जो एरिया आहे बघा तर त्याची विनंती केलेली आहे सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने जे काही यांचं कन्व्हेन्शनचं सेक्रेटरेट जिथं आहे त्याला विनंती केलेली आहे तर हे पॉझिटिव्ह आहे होण्याची शक्यता याची दाट आहे म्हणजे शंभर टक्के होण्यासारखं आहे ते तर ठीक आहे तर ठाणे क्रिक काय आहे ते आपण थोडंसं बघूयात बघा आता बघा याच्या ठाणे क्रिक जो आहे तो ठाणे जिल्ह्याचा जो फाग भाग आहे तर त्याला ठाणे क्रिक असं इथं आहे या लोकेशनला आहे तर इथं या इम्पॉर्टन्स याचं काय आहे ते पण आपण बघूया की हीच साईट महाराष्ट्र गव्हर्नमेंटने का दिलेली आहे तर साईट कुठली आहे ही लक्षात ठेवा तर साईट आहे ठाणे क्रिक नावाची जी आता प्रपोज किल्ली आहे जी होणार आहे तर हीच साईट का केलेली आहे यांनी बघा तर ठाणे क्रिक जर आपण बघितलं ठाणे क्रिक जर आपण बघितलं तर याच्यामध्ये तर ठाणे क्रिकमध्ये जर मँग्रुव्हच्या बारा मुख्य प्रजाती आहेत बघा मँग्रुव्हच्या किती आहेत तर बारा मुख्य प्रजाती आहेत इथे आणि एकोणचाळीस उपप्रजाती आहेत मँग्रुव्हच्या आता मँग्रूव्ह काय तर मँग्रुव एका प्रकारची ही जंगल आहेत की जी काय करतात ती पानथळ जागेंमध्येच येतात तर एन्व्हायरमेंटली याचं फार यूज आहे मँग्रुव्हचा म्हणजे सुनामीसारख्या लाटा येणे तेव्हा मॅंग्रुवचा फार एक बफर झोन म्हणून याचा वापर होतो आणि वेगवेगळ्या वॉटर फिल्टर करणे अशा जे काही इकोसिस्ट इकोलॉजिकल जे काही सर्व्हिसेस आहेत ते प्रोव्हाइड करण्यामध्ये हे इम्पॉर्टंट आहे मँग्रुव्हचं सध्याच्या कंडिशनला खूप जास्त महत्त्व आहे बघा तर त्याच्या बारा मुख्य प्रजाती इथं सापडतात बघा त्यामुळं ठाणे क्रिक आहे जी इम्पॉर्टंट आहे त्यानंतर एकशे सदुसष्ट पक्षांच्या प्रजाती प्रजातींचा आदिवासीत आहे म्हणजे काय हॅबिटॅट एकशे सदुसष्ट पक्षांच्या प्रजातींचा हॅबिटॅट आहे एकशे स सदुसष्ट प्रकार आहेत बघा नंतर पंचेचाळीस माशांच्या वेगळ्या प्रजाती म्हणजे फिशेस जे आहेत तर त्याच्या वेगळ्या प्रजाती ज्या आहेत त्या इथे सापडतात बघा एकोणसाठ फुल पाखरांच्या प्रजाती इथे सापडतात हे मी कशाच्या आधारावर हा डेटा कुठनं घेतलेला आहे तर फ्रंटलाईनमधून हा सर्व डेटा आपण घेतलेला आहे बघा आणि त्याच्यामध्ये ही न्यूज आलेली आहे त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे त्यानंतर सदुसष्ट किटकांच्या प्रजाती इथं आहे त्यामुळं आता बघा इतकं जास्त याचं महत्व असल्यामुळे ही साईड जी आहे तर याला आपण प्रपोज केलेला आहे की याला रामसार कन्व्हेन्शनच्या अंडर घ्यावं अशी आपण विनंती केलेली आहे त्याला जा महाराष्ट्र शासनाने त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं आपण जर बघितलं याच्या बाहेर अजून महत्वाचं काय आहे तर ठाणे क्रिकचा जो काही एरिया आहे तर त्याच्यापैकी त्याच्यापैकी आपण जर बघितलं ठाणे क्रिकचा जो काही परिसर जो काही एरिया आहे त्याच्यापैकी सोळाशे नव्वद पॉईंट पाच हेक्टर जागा जी आहे जा तर याला फ्लेमिंगो वाईल्ड लाईफ सेंच्युरी म्हणून याला आपण मान्यता दिली आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हे सेंच्युरीला मान्यता देणं हे स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर असतं तर स्टेट गव्हर्नमेंटने याला काय केली होती की दोन हजार पंधरामध्ये हे साल पण इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला करत असाल अभ्यास बघा दोन हजार पंधरामध्ये राज्य शासनाने ठाणेक्रिकचा सोळाशे नव्वद जो काही भाग आहे त्याला हेक्टर जागा जी आहे ती फ्लेमिंगो सेंच्युरी म्हणून घोषित केलेली आहे बघा फ्लेमिंगो सेंच्युरी तुम्हाला माहित असेल फ्लेम फ्लेमिंगो जे आहेत बघा तर ते मायग्रेटरी बर्ड्स आहेत तर ते हिवाळ्यामध्ये त्यांचं एक काय म्हणतात त्याला हिवाळ्यामध्ये ते तिकडे मायग्रेट होतात आणि त्यांचं प्रजनन वगैरे ते तिथे करतात त्या आ, जागेवर करतात त्यामुळे त्याला सुद्धा महत्व आहे बघा ठीक आहे तर आ, ही जी फ्लेमिंगो सेंचुरी जी आहे ही महाराष्ट्राची दुसरी मराईन सेंच्युरी आहे दुसरी मराईन म्हणजे याच्या पहिली कुठली तर पहिली आहे मालवणमध्ये बघा कोकणच्या कोस्टवर पहिली मालवणमध्ये आहे ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे बघा आपल्याला यासाठी ठीक आहे ही पहिली मालवण आहे ही पण इथं दिलं आहे ठाणे क्रिक हे महाराष्ट्राची तिसरी रामसर साईट असेल बघा आता ठाणे क्रिक ही महाराष्ट्राची तिसरी रामसर साईट आहे आता बघा इथे थोडेसे गडबड होऊ शकतो महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी दोन आहेत ठीक आहे तर त्या कुठल्या कुठल्या आहेत तर ते आपण बघू तर नांदूर तर याच्यावर बघा नांदूर मधमेश्वर म्हणून एक आहे तर ती नाशिकमध्ये आहे ऑलरेडी ठीक आहे नांदूर मधमेश्वर ही नाशिकमध्ये ऑलरेडी आहे दुसरी आहे बघा लोणार लेक तुम्हाला माहित असेल लोणार लेक हे बुलढाण्यामध्ये आहे तर ते एक आपलं रामसार साईट आहे आणि तिसरी आता प्रपोज जी आहे तर ती ठाणे क्रिक आहे ठाणे क्रिक मध्ये पूर्णच्या पूर्ण एरिया आपण तो रामसार साईटचा दिलेला आहे बघा म्हणजे आता सध्या जर वेटिंगला असेल बघा म्हणजे आपलं जे प्रपोजल रामसारच्या सेक्रेटरीटला गेलेलं आहे त्यांनी फक्त एका गोष्टीमुळे त्याला थांबवून ठेवलेलं आहे की आपण ज्या बाउंड्रीज त्या व्यवस्थित डिमार्केट केल्या नाही त्यांनी फक्त एवढं आपल्याला विचारलं की त्या बाउंड्रीज जे आहेत त्या डिमार्केट करा आणि आम्हाला एकदा पुन्हा पाठवा म्हणजे मग आम्ही त्याला मान्यता देतो हेच त्या रामसार कन्व्हेन्शनने त्याच्यामुळे थांबवून ठेवलेलं आहे तर या ठाणे मधला जो एरिया आहे तो कुठला आहे फ्लेमिंगो सेंच्युरी म्हणून सुद्धा आहे तर ती मराईन सेंच्युरी आहे फ्लेमिंगो सेंचुरी जी आहे ती मराईन सेंच्युरी आहे ती सेकंड म्हणून आपल्या इथं आहे ठीक आहे तर पहिली कुठली आहे तर मराईन सेंच्युरी जर म्हटलं तर मालवणची आहे हे सगळे इम्पॉर्टंट आहे हे सर्व डेटा जो आहे तो इम्पॉर्टंट आहे बघा ठीक आहे टोटल जर आपण म्हटलं तर एकोणपन्नास आहेत आपल्या भारतात भारतामध्ये एकोणपन्नास आहेत त्यातल्या तर तिसरी जी आहे ती महाराष्ट्रामध्ये दोन ऑलरेडी आपल्या इथं आहे तर तिसरी जी येईल ती ही असेल मराईन सेंचुरीची तर यामध्येच हे इम्पॉर्टंट आहे की कुठल्या कुठल्या कुठले साईड्स आहेत तर महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी कुठल्या आहेत तर महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर नांदूर मधमेश्वर नाशिकमध्ये आणि लोणार लेक आहे तर या प्रकारचं हे आहे बघा ते इम्पॉर्टंट आहे कारण की पन्नास वर्ष याला पूर्णपण सुद्धा होत आलेले आहे जे काय आता मी तुम्हाला एक्सप्लेन आहे याचे जर पीडीएफ स्वरूपात जर तुम्हाला नोट्स हवे असतील याच्यात तर तुम्ही ॲट द रेट उमाई अंडरस्कोर अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल जे आहे ते तुम्ही जॉईन करा बघा म्हणजे तुम्हाला पीडीएफ स्वरूपाच्या नोट्स ते तुम्हाला इकडे मिळतील धन्यवाद